मित्रांनो, आपण जे जगतो ना ते निश्चितच आपली ओळख म्हणून उभी राहत असते, याचं तो सुंदर चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहे. आपुले जगणे, आपली ओळख, उपरे अर्धे जोडून. उपरे या शब्दाचा अर्थही खूप छान आहे. उपरे म्हणजे परकेपणा. उपरे अर्धेपणाने जोडू नको, दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. इतक्या आशयानं या पहिल्या दोन ओळी मी तुम्हाला सांगितल्या, याचा आशय आपण क्रमाने बघत जाऊ. परंतु यामध्ये कोणाविषयी कडवट भाव ठेवू नको, कसली हाव धरू नको, मातीचं ऋण फेड, इतरांच्या समाजातील इतरांच्यासाठी तू दिवा होऊन जगण्याचं काम कर, असे खूप छान संदेशही दिलेले आहेत. आणि खूप जगण्याचा एक आनंद, सुंदर जगण्याचं मार्गदर्शन या कवितेतून झालेलं आहे. मित्रांनो, या कवितेचं जेव्हा आशय सौंदर्य बघू ना, तेव्हा खरंच असं वाटतं की किती साध्या सोप्या शब्दांमध्ये संदीप खरे यांनी जगण्याचं मर्म हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातूनच आपली बनत जाते, आपलं जगणं, आपली ओळख ही अशी बनावी की आपलंच जगणं हे सुंदर होऊन जावं आणि आपण फुलता फुलता इतरांनाही कसं फुलवून जावं, याचा सुंदर संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळत जातो. बघूया तर आपल्या सर्वांना मनापासून आनंद देणारी आणि कवितेचा रसग विचाराचा जो खूप मोठा आस्वादाचा आनंद आहे, त्या आस्वादाचा आनंद देत जाणारी ही कविता आपले जगणे आपली ओळख, संदीप खरे.